सुरतील लोक लोकांशी मात्र मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम, लोकशाहीची सिस्टम. मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन, बनतील नवे कनेक्शन. मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन. मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन. हॅलो भारती, हाऊ आर यू? अरे आज नमस्कार वगैरे नाही का? अगं मी काय करू, हा तर स्टुडिओच्या सजावटीचा परिणाम. या सजावटीला साजेसच अभिवादन केलं पाहिजे ना मी. असं का म्हणतोयस तू? अगं जरा आपला स्टुडिओ बघ तरी, कितीतरी देशांच्या झेंड्यांनी आज तो अक्षरशः भरून गेलेला आहे. अच्छा अच्छा, असं होय. पण भारत हे करणं आवश्यकच आहे ना, कारण आज आपण मतदाता जंक्शन वर चर्चा करणार आहोत की आपल्या भारताने आपल्या लोकशाहीच्या विशाल वटवृक्षाच्या छायेत अनेक देशांना आजवर कसं मार्गदर्शन केलंय, कसं त्यांना शिकवलंय की निष्पक्ष मतदानाच्या आधारे लोकशाहीची स्थापना कशी केली जाते. हे मात्र अगदी खरंय भारती, आपल्या देशाचा इतिहास वाचताना ऊर अगदी अभिमानाने भरून येतो बर का. काही दिवसांपूर्वीच मी सहज इलेक्शन कमिशनची वेबसाईट पाहत होतो आणि माझं चटकन लक्ष गेलं लीप ऑफ फेथ या पुस्तकाच्या डिजिटल आवृत्तीकडे. अरे वा, मग वाचलंस की नाही लीप ऑफ फेथ? अगं खरंच सांगतो, मी जेव्हा ते वाचायला पाहायला घेतलं तेव्हा अक्षरशः आश्चर्यचकित होऊन गेलो. म्हणजे असं नक्की काय वाचलं, काय पाहिलंस तू? अगं मी वाचलं की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपला देश जेव्हा पहिल्या सार्वत्रिक मतदानाच्या तयारीला लागला होता तेव्हा काही देश आपल्याकडे आशेने नजर लावून होते, तर काही देश हे पाहू इच्छित होते की इतकी वर्ष गुलामगिरीत जखडलेला हा देश आता लोकशाही व्यवस्था स्वीकारण्याकडे कसं आपलं पहिलं पाऊल टाकू पाहतोय. सत्यं भारत, शिवं भारत, भक्ति भारत, शक्ति भारत, रौनके बहारा गुलिस्तान भारत, हर जन का कल्याण भारत. खरंच रे भारत, तुला ठाऊक आहे का की 1951-52 सालच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या यशाने आणि निष्पक्ष मतदानाने आश्चर्यचकित होऊन आफ्रिका तसंच दक्षिण अमेरिका येथील देशांनी आपल्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची माहिती मागितली. एवढंच नाही तर भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त श्री सुकुमार सेन यांना पूर्वीचा ब्रिटिश शासित देश सुदान येथे निवडणुका घेण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षपदी नामनिर्देशित करण्यात आलं. अरे वा, हे तर मला खरंच माहित नव्हतं बर का. श्री सुकुमार सेन यांनी आफ्रिकी अरब राष्ट्रांच्या गरजानुसार भारतातील निवडणूक कायद्यांमध्ये आणि प्रक्रियांमध्ये तिथल्या वातावरणानुसार आवश्यक ते बदल केले आणि 1954 साली सुदान येथील निवडणुका यशस्वीपणे पार पाडून देखील दाखवल्या, तेही तिथली साक्षरता केवळ 2% असताना. श्री सुकुमार सेन यांना पुढे त्यांच्या नागरी सेवांसाठी पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अरे भारत भारती, आज कोणत्या नव्या विषयावर चर्चा सुरू आहे? अगं कल्पना, ये अगं आज आपल्या चर्चेचा विषय आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं योगदान, जे खरोखरच प्रशंसनीय आहे. ही गोष्ट तर अगदी 100% खरी आहे. आपल्या भारताने जगाला दाखवून दिलंय की भारत हा एक असा देश आहे की जो कोणत्याही परिस्थितीत लोकशाही प्रस्थापित करू शकतो आणि त्या लोकशाही व्यवस्थेचा सन्मान करणं आणि ती टिकवणं हेही आम्ही जाणतो. कल्पना, आता जरा तू आम्हाला भारतीय निर्वाचन आयोगाच्या जागतिक स्तरावरील स्थानाबद्दल सांग. भारत आपल्या निर्वाचन आयोगाची जागतिक स्तरावर एक खास प्रतिष्ठा आहे. इलेक्शन मॅनेजमेंट बॉडीज म्हणजेच EMB संपूर्ण जगात लोकशाही पद्धतीनं निवडणुका घेण्याबद्दल मार्गदर्शन करतात, किंवा आपण असं म्हणू शकतो की अशा निवडणुकांचे मापदंड ठरवतात. आपल्या निर्वाचन आयोगाचा इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम मध्ये अत्यंत सक्रिय सहभाग असतो. भारतीय निर्वाचन आयोग निवडणुका सोप्या पद्धतीनं आणि निष्पक्षपणे व्हाव्यात यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत आला आहे.
मला आठवतंय कल्पना, 2014 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळेस भारतीय निवडणूक आयोगाने EMV साठी IEVP म्हणजेच इंटरनॅशनल इलेक्शन्स व्हिजिटर्स प्रोग्रामचं आयोजन केलं होतं. हा कार्यक्रम 2017 काही विधानसभा निवडणुका, 2019 सार्वत्रिक निवडणुका आणि 2020 बिहारमधील विधानसभा निवडणुकांपर्यंत चालू होता. या IEVP कार्यक्रमात परदेशातून शेकडो व्हिजिटर सहभागी होतात. याच्याद्वारे आपल्या निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षपातीपणाबद्दल संपूर्ण जगाला माहिती मिळते. आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहेच, COVID-19 प्रादुर्भावात निवडणुकांचा विचार करणं सुद्धा दुरापास्त होतं. पण आपल्या निवडणूक आयोगाचा दृढ निश्चय आणि कार्यक्षमता यांच्या जोरावर निवडणुका केवळ पारच पडल्या नाहीत तर जगासमोर एक उदाहरण सुद्धा प्रस्थापित झालं. परिस्थिती कशीही असो, योग्य धोरणांचा अवलंब केला तर यश कधीच असाध्य नसते. अगदी बरोबर म्हणालीस तू कल्पना. अगं म्हणूनच तर COVID-19 काळात आपण सुरक्षित आणि यशस्वी निवडणुका राबवल्यामुळे प्रभावित होऊन 26 देशांच्या जवळपास 100 प्रतिनिधींनी दृकश्राव्य माध्यमातून आयोगाने आयोजित केलेल्या 2 दिवसीय कार्यक्रमात सहभाग नोंदवला. है हम कल के नए निर्माण को निकले हैं घर से आज हम के साथ है हम के साथ है. अगं पण भारती, आज आपले निवडणूक नाना कुठे राहिले? या विषयावर त्यांच्या पेटाऱ्यातून निघालेल्या गोष्टी ऐकायला खूपच रंजक वाटल्या असत्या. इतक्यात यायला हवे होते ते. अरे खर तर ते नेपाळला गेले होते. तिथे भारताचे निर्वाचन आयुक्त श्री अनुपचंद्र पांडे नेपाळच्या इलेक्शन कमिशनला मार्गदर्शन करण्यासाठी गेले होते. EVM मशीन, VVPAT मशीन कशा प्रकारे आपलं काम करतात आणि मतदारांना आपलं मत योग्य ठिकाणी कसं पोहोचलं आहे याबद्दल कशी खात्री देतात, तसंच निष्पक्ष निवडणुकांबद्दल कसा विश्वास निर्माण करतात याची माहिती ते तिथे देणार होते. आपल्या निवडणूक नाण्यांची नेपाळहून स्वदेशी वापसी झाली असेल तर ते इथे नक्कीच येतील, कारण मतदाता जंक्शन हा त्यांचा आवडता कट्टा आहे. बघा, 100 वर्ष आयुष्य आपल्या निवडणूक नाण्यांना नाव घेतलं आणि साक्षात ते समोर हजर. या निवडणूक नाना, नमस्कार. नमस्कार. अरे सगळ्यांना नमस्कार. काय रे भारत, तू काहीतरी म्हणत होतास ना? अहो नाना, आत्ताच भारतीनं सांगितलं की तुम्ही नेपाळला गेला होता, त्याबद्दल बोलत होतो. हो गेलो होतो ना. इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट यांच्यातर्फे निवडणूक व्यवस्थापनाविषयी एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता, त्यासाठीच मला निमंत्रित करण्यात आलं होतं. तिथे EVM आणि VVPAT मशीन बद्दल चर्चा करण्यात आली. नाना, अशा प्रकारचे आणखीही काही कार्यक्रम अलीकडे आयोजित करण्यात आले होते का? म्हणजे जरा सविस्तर त्यांच्याबद्दल सांगा ना मला. हो, अशा प्रकारचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले जात असतात. अशा आदान प्रदान कार्यक्रमातून एकमेकांविषयी अधिकाधिक जाणून घेता येतं आणि शिकता येतं. काही दिवसापूर्वीच इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन म्हणजेच ICCR यांच्या जनरेशन नेक्स्ट डेमोक्रेसी नेटवर्क या कार्यक्रमाअंतर्गत देश विदेशातील जवळपास 38 मुलांनी भारतीय निवडणूक आयोगाचा दौरा केला आणि मतदानाची ताकद समजून घेतली. नाना, मला आठवतंय की काही दिवसांपूर्वीच फ्रेंच संसदीय समितीचे मिस्टर यॉन लुई बॉरलँगे यांच्या नेतृत्वाखाली निर्वाचन सदनाचा दौरा केला होता, ज्यांचं स्वागत स्वतः मुख्य निवडणूक आयुक्त श्रीयुत राजीव कुमार यांनी केलं होतं. वाह कल्पना, तुझ्या नजरेतून एकही महत्वाची बातमी सुटत नाही. प्रत्येक गोष्टीकडे तुझं बारीक लक्ष असतं. अहो न ठेवून कसं चालेल, नाहीतर हे भारतीय आणि भारत उलट सुलट प्रश्न विचारून मला क्लीन बोर्ड करून टाकतील. कारण कल्पना, हे जंक्शन फक्त तुमचं आमचं नाही तर आपल्या लाखो श्रोत्यांचं सुद्धा आहे आणि प्रश्न त्यांचे सुद्धा असतात. आम्ही तर फक्त त्यांची जिज्ञासा तुम्हा दोघांपुढे ठेवतो. नाही नाही भारती, तुझ्या या म्हणण्याशी मी काही प्रमाणात सहमत आहे. कारण काही प्रश्न श्रोत्यांचे असतात आणि काही माझे स्वतःचे असतात. बूंद बूंद से बनता सागर सरगम से संगीत है. बूंद बूंद से बनता सागर सरगम से संगीत है. बूंद है तू अब सागर बन, किरण है तू अब सूरज बन, हवा है तू अब तूफान बन, उमंग है तू अब
उत्सव बन। निकल पड़ तू, आगे बढ़ चल तू, वोट तेरी शान है, वोट तेरा मान है, तकदीर अपनी तू ही सवार। अरे तुम्ही तर प्रत्यक्ष आमच्या समोर असता, आमच्याशी बोलू शकता, आम्हाला प्रश्न विचारू शकता, पण आपल्या श्रोत्यांची ही अपेक्षा असते की आपण त्यांच्या मनातली जिज्ञासा समजून घेऊन तिचं समाधान करावं। याचा अर्थ असा की आता निवडणूक नानांच्या पेटाऱ्यातून काहीतरी माहिती बाहेर पडणार आहे। हुशार आहेस तू भारती। आता लक्षपूर्वक ऐक। भारतीय निर्वाचन आयोग जगातल्या इलेक्शन मॅनेजमेंट बॉडीज म्हणजे EMBs सोबत घेऊन अग्रणी भूमिका बजावत आला आहे। 2020 साली भारताने फेमबोसा म्हणजेच फेडरेशन ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट बॉडीज ऑफ साऊथ एशियाचं अध्यक्षपद भूषवलं होतं। अरे वा। इतकंच नाही तर 2019 पासून 2022 पर्यंत भारताने ए वेब म्हणजेच असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन मॅनेजमेंट बॉडीजचं अध्यक्षपद सुद्धा यशस्वीपणे सांभाळलंय। आणि आता AAEA म्हणजे असोसिएशन ऑफ एशियन इलेक्शन अथॉरिटीजचं अध्यक्षपद सुद्धा भारताकडेच आहे। काय आहे की नाही अभिमानाची गोष्ट? म्हणजे काय, नक्कीच आहे। दानों में जो दान है कहते उसे मतदान है, देश विदेश में भारत की बढ़ती इससे शान है, हम भारत के मतदाता, देश हमारी शान है, लोकतंत्र हमको प्यारा है, ये सबका अभिमान, हम भारत के मतदाता, देश हमारी शान। तर श्रोते हो, आता वेळ झाली आहे त्या गोष्टीची जिची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता। अच्छा, म्हणजे प्रश्नोत्तरांची का? हो नाना भारती, आधी आपण गेल्या आठवड्यात विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर सांगू, तसंच गेल्या आठवड्यातले विजेत्यांचं नावही घोषित करूया। तर सगळ्यात आधी गेल्या भागातील प्रश्न, काय प्रश्न होता बरं भारत? प्रश्न होता की भारतीय निर्वाचन आयोगाची महिला राष्ट्रीय आयकॉन म्हणजेच फिमेल नॅशनल आयकॉन कोण आहे? तुला सांगते भारत, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप नंबरवर अक्षरशः मेसेजचा पूर आला होता। हो, आणि हे जवळपास प्रत्येक भागानंतर होतं बरं का? हो, खूपच छान। आता आधी आपण उत्तर घोषित करू आणि मग विजेत्यांचं नाव सुद्धा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर नीरू कुमार। आणि योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यशाली विजेत्याचं नाव आहे टाकवडे, शिरोळ कोल्हापूर महाराष्ट्र येथील प्रदीप तुकाराम खोत। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि आता या भागातील प्रश्न। या भागातला प्रश्न आहे IEVP चा फुल फॉर्म म्हणजेच पूर्ण नाव काय आहे? प्रश्न पुन्हा एकदा नीट ऐकून घ्या। IEVP चा फुल फॉर्म म्हणजेच पूर्ण नाव काय आहे? तुम्ही तुमचं उत्तर आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवू शकता। आमचा नंबर आहे 9999031950 9999031950। विजेत्याला मिळेल भारतीय निर्वाचन आयोगातर्फे विशेष पुरस्कार। भारत, आता आपण जरा श्रोत्यांच्या कलागुणांना वाव देऊयात। हो, चला ऐकूया श्रोत्यांनी पाठवलेलं हे रेकॉर्डिंग। नमस्कार, मेरा नाम प्रोफेसर यशपाल शर्मा है और मैं जम्मू विश्वविद्यालय में कार्यरत हूँ। मतदाता जंक्शन जैसे कार्यक्रम भारत के जो निर्वाचन आयोग, प्रसार भारती और आकाशवाणी ने स्टार्ट किए हैं, जनता के लिए एक मतदाता जागरूकता अभियान छेड़ा है, जो समय समय पर मतदाताओं को जानकारी दी जाती है। ये एक बहुत ही सराहनीय कदम है। आज का हमारा वोटर जागरूक है और सक्षम है एक अच्छे नेतृत्व के चुनाव के लिए। बहुत बहुत धन्यवाद। आणि याचबरोबर आता वेळ आली आहे निरोप घेण्याची। पुढल्या आठवड्यात पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत, ज्यामध्ये ज्ञान तर असेलच पण सोबत देशाचा सन्मान सुद्धा असेल। तर आपली साथ अशीच राहील। पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी। तोपर्यंत मतदाता जंक्शनच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला नमस्कार। सुरतील लोक लोकांशी मतमतांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम। मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन। मतदाता जंक्शन।